राज्याची उपराजधानी नागपूर येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनात ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित मानधनाच्या प्रश्नांसंबंधी विचार करण्यात यावा असे मत नांदेड येथील सहयोगी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हंसराज वैद्य यांनी लॉर्ड बुद्धा टीव्हीवर व्यक्त केले. या येत्या 7 डिसेंबर पासून आपली राज्याची उपराजधानी नागपूर येथे आपलं अधिवेशन होणार आहे विधिमंडळाचं. आणि त्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये अनेक लोकाभिमुख विषय चर्चिले जातील आणि प्रश्न सोडवले जातील अशी अपेक्षा आहे. त्यातच आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाचा संघटनेचा अनेक वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न आहे तो म्हणजे मानधनाचा. आम्ही शासनाला सरसकट मानधन मागत नाही. माझ्यासारखे जे ज्येष्ठ नागरिक आहेत, आता माझं वय 82 वर्ष आहे, म्हणून आम्हाला तुम्ही शासनानं आम्हाला हे द्यावं मानधन द्यावं असं अजिबात नाही. पण जे दुर्लक्षित आहेत, वंचित आहेत, अशा गरीब ज्यांना गरजवंत आहेत अशा ज्येष्ठ नागरिकांना त्यांनी द्यावं असं आमचं मत आहे. त्याच्यामध्ये विधवा स्त्रिया आमच्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये खूप मोठ्या संख्येने आहेत. ह्या सगळ्या कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, कामगार या ज्येष्ठ नागरिकांना तुम्ही दिलं पाहिजे. संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलेलं आहे की यांचं शेवटचे दिवस हे सुखासमाधानाचे जावेत, त्यांनी सन्मानाने जगावे म्हणून कुटुंबांनी, कुटुंबातल्या व्यक्तींनी, समाजाने आणि शासनाने त्यांना सांभाळलं पाहिजे, संरक्षण दिलं पाहिजे, खाण्यापिण्याची व्यवस्था पाहिली पाहिजे अशी परिस्थिती असा विषय आहे. पण आता अलीकडे त्यांच्या अंगातून काम गेलेलं आहे, त्यांना कोणी कामही देत नाही आणि त्यांना पैसाही नाही. मुलं बाळं सोडून गेलेली आहेत त्यांचे कुटुंब घेऊन त्यांना सांभाळण्यासाठी. आणि ह्या गोरगरिबाजवळ काहीही नाही. फार मोठी संख्या आहे ग्रामीण भागात, तर याच्यापेक्षा खूप मोठ्या संख्येने हे ज्येष्ठ नागरिक राहतात. आज मरणांत दशा आहे, त्यांना मृत्यू येत नाही केवळ म्हणून ते जगत आहेत. तर अशा लोकांसाठी म्हणून शासनाने काहीतरी केलं पाहिजे. इतर राज्यामध्ये आपल्या शेजारी राष्ट्र जे आहेत, दुसरी राज्य आहेत, जसं आंध्र आहे, कर्नाटक आहे, तेलंगणा आहे, गोवा आहे, दिल्ली आहे, उत्तराखंड आहे, अशा अनेक राज्यामध्ये त्यांना 2000 ते 3000 मानधन मिळतं प्रत्येक गरजू ज्येष्ठ नागरिकांना. पण आपलं महाराष्ट्र राज्य तर आपलं बाबासाहेब आंबेडकरांचं, ह्या यशवंतरावजी चव्हाणांचं, अशा यांचा वारसा असलेल्या लोकांचा ह्या महाराष्ट्रामध्ये त्यांना काहीही दिलं जात नाही. ही अत्यंत खेदाची बाब आहे. हे मागणी अनेक वर्षापासून ज्येष्ठ नागरिक मागत आहेत पण त्यांच्याकडे शासन दुर्लक्ष करत आहे. ही अतिशय खेदाची बाब नाही तर ही खरं म्हणजे चिंताजनक बाब आहे आणि लज्जास्पद बाब आहे की आपल्यासारखं प्रगत राज्य असूनसुद्धा इथे त्यांना काही दिलं जात नाही. हे भारतीय महाराष्ट्रामध्ये जरी राहत असतील तरी हे भारताचे नागरिक आहेत. एका राज्यामध्ये देतात आणि दुसऱ्या राज्यामध्ये देत नाहीत. आपलं तर पुरोगामी राज्य आहे, तर इथे मिळावं असे आमचं आग्रह आहे आणि यांची चर्चा व्हावी आणि त्यांना देण्यात यावं.